इचलकरंजी नगरपालिकेच्या घरफाळ्यात कपात करण्याचा निर्णय पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे मात्र सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दडवून ठेवल्यानंच मालमत्ताधारकांवर घरफाळा वाढीची कुऱ्हाड कोसळली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या कारभाराचा निषेध करत असल्याचं काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितलं इचलकरंजी नगरपालिकेनं चतुर्थ वर्ष कर आकारणीनुसार घरफाळ्यात वाढ केली होती मात्र त्याला विरोध होत असल्यानं नगरपालिका सभागृहात संयुक्त करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याला मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती आणली होती त्यावेळी सत्ताधारी आणि नगराध्यक्षांनी स्थगितीचं पत्र मिळालं नसल्याचा कांगावा केला होता या विषयावर विशेष सभेत चर्चा करून विभागीय आयुक्त नगरपालिका प्रशासन पुणे यांच्याकडं विलंब माफीचं अपील करण्याचा निर्णय झाला त्यानुसार तीस जून रोजी अपीलही दाखल करण्यात आलं होतं मात्र हे अपील फेटाळून लावत आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केलाय यातून आमदार नगराध्यक्षा आणि सत्तारूढ आघाडीनं अपील दाखल करण्याचं केवळ नाटक करून शहरातील एक्कावन्न हजार तीनशे एकोणपन्नास मिळकतधारकांची घोर फसवणूक केली आहे सत्तारूढ आघाडीनं एक पत्र लपवून ठेवल्याचा मोठा फटका मिळकतधारकांना बसलाय त्यामुळे भाजप हा केवळ फसवणूक करणारा गाजर दाखवणारा पक्ष असल्याचा आरोप करत नगरसेवक शशांक बावसकर यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केलाय